बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसांकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडियामध्ये पोस्ट, चित्र अथवा व्हिडिओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. बारसू प्रकल्पात शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे. तरीही शासनाकडून त्या ठिकाणी जबरदस्तीने जमिनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमिनी गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यावर लाठी हल्ले, अश्रुधुराचा वापर करून त्यांना सदर ठिकाणावरून हाकलून लावण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उडी घेतली असून त्यांच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी उपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केलेला आहे. दरम्यान रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये 31 मे अखेर राजू शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली असून यामध्ये त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट, चित्र अथवा व्हिडिओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घातलेली आहे. अशी पोस्ट दिसल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचेही सांगितले आहे. संतप्त झालेल्या शेट्टी यांनी अशा नोटिसींना मी भीक घालत नसून ज्या ठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्या ठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले. लोकशाहीच्या राज्यामध्ये मानवी हक्कावर गदा आणण्याचे काम सरकार करत असून राज्य सरकार जनरल डायरप्रमाणे वागू लागले. काही मुठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशधडीला लावण्याचे काम करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे. काल रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या वतीने व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या वतीने रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल होऊन त्यांच्या समक्ष ही नोटीस लागू केली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे कारण दाखवित नोटीस लागू करण्यात आलेली आहे. खरं तर पोलिसांची ही आगळी गत आहे, कारण जिल्हा बंदी घालावी असं काही कृत्य मी केलेलं नाही आहे. रत्नागिरीतल्या बारसू प्रकल्पग्रस्तांनी फक्त मला मत्तीची हाक दिली आणि त्यांची बाजू योग्य आहे. 2013 भूमी अधिग्रहण कायद्यानुसार कोणाही शेतकऱ्याच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहित करता येणार नाही आणि म्हणून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून मला माझी जमीन द्यायची नाही प्रकल्पाला ही भूमिका घेणाऱ्या बारसूच्या शेतकऱ्यांची बाजू मी घेतली आणि वेळ प्रसंग पडला तर आंदोलन करण्याची तयारी ठेवा असं मी त्यांना सांगितलं आणि वेळोवेळी त्यांची बाजू प्रसार माध्यमांच्या समोर मांडत राहिलो. त्यांच्या मत्तीसाठी काही माझ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवलं, याचं भांडवल करून रत्नागिरी पोलिसांनी मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संचार करायला, बैठका घ्यायला बंदी घातलेली आहे 31 मे पर्यंत. एवढंच नाही तर पोलिसांची इथंपर्यंत मजल गेली की सोशल मीडियावर मी या बारसू प्रकल्पाबद्दल काही लिहायचं नाही, काही बोलायचं नाही, काही चित्रपट टाकायचं नाही, फोटो टाकायचं नाही असंही सांगितलं आहे. खरं तर संविधानानं मला दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकारावरच गदा आणलेले आहेत. माझ्या अधिकाराचं अधिकारावर निर्बंध आणलेले आहेत आणि म्हणून मी गप्प बसणार नाही, कारण मी संविधान उडून पेलेला माणूस. माझ्या अशा एखाद्या वक्तव्यामुळे दंगली घडल्या, जाळपोळ झाल्या असं आजपर्यंत कधी झालेलं नाही आहे. माझं कुठलं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे आणि दीर्घकाळ मी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये संसदेमध्ये काम केलेलं आहे. मी असंसदीय बोललो किंवा अर्वाच्य भाषेमध्ये बोललो अशा प्रकारचा साधी विधानसभेच्या अध्यक्षाकडून किंवा लोकसभेच्या सभापतीकडून मला कधी समजही मिळालेलं नाही. म्हणजे संविधानाच्या कुठल्याही चौकटीचा मी भंग केलेला नसताना अशा प्रकारचे निर्बंध माझ्यावर लादणं हा सरळ सरळ अन्याय. जणू काही एक कुणाची तरी सुपारी घेऊन काम केल्यासारखं रत्नागिरीचे पोलीस आणि एकूण महाराष्ट्र सरकार करायला लागले. मी लवकरच मी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, काय कारण आहे, का कसली तुम्हाला भीती वाटायला लागलेली आहे म्हणून तुम्ही माझ्यासारख्याला रत्नागिरीला यायला बंदी घातला. मी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन देशभर हिंडतो, अगदी काश्मीरमध्ये सुद्धा जातो, पण मला कधी काश्मीर सरकारनं यायला बंदी घातली.